मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण शक्य झाला नाही. आता काय ते सगळं तू सांभाळून घे प्लीज. हो, घरातल्या इतर मंडळींसमोर ती फार वेळ राहणार नाही याची काळजी. ओके ओके, चल वायन काय. बाय. Am I anything serious? नाही, हॉस्पिटलमधून होता. मी बघतो. अरे आई, या ना, या आत या. असे अचानक एकदम म्हणजे ध्यानी मनी नसताना. सरिता, सरिता या आकाशची आई. नमस्कार. आणि आई ही माझी पत्नी सरिता. हा माझा धाकटा भाऊ मयुरेश. नमस्कार. आणि ही त्याची बायको कस्तुरी. नमस्कार. आणि त्या ग्रीष्मा म्हणजे कस्तुरीची मैत्रीण. तुम्हाला ते सुपर मॉडेल माहिती आहेत का, रजनीश सारंगधर, त्यांच्या पत्नी. नमस्कार. दादा कुठे आहेत? दादा आतमध्ये बसले देवघरात. या ना, या या. दादा, अरे त्या. हो कामिनी, ते या ना. खुर्ची आहेत. हो, घ्या. पाणी, सरबत किंवा चहा. नाही, काही नकोय मला. मला असं वाटतं ह्या फॉर्मॅलिटीज पाळण्यापेक्षा आपण मुद्द्याचाच बोलूया. वहिनी, ग्रीष्मा तुम्ही आत व्हा, मी आले एक मिनिटं. कोण आहेत त्या? आकाशची आई. आताच ओळख झाली ना आपली. अरे हो, पण अरे मयुरेश, आकाशच्या आईला माझ्याशी आणि दादाशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आम्ही जरा दादाच्या खोलीत बसतो, कोणाला आतमध्ये येऊ देऊ नकोस. हा ठीक आहे. मॅम काय बोलायचं? अगं आता मला तरी काय माहिती, मी तुझ्यासमोरच उभा आहे ना, मला काही माहित नाही यातलं. तुम्हा सगळ्यांना ना एकमेकांपासून गोष्टी लपवून ठेवण्यात काय आनंद मिळतो मला कळत नाही खरंच. कस्तुरी प्लीज.